विमानांबद्दल काही आश्चर्यकारक तथ्ये। एक विमानाच्या शोधाचे श्रेय विल्बर आणि ओर्विल राइट या भावांना जाते। दोन विमानांची रचना अशा प्रकारे केली जाते की त्यांना विजेचा धक्का लागू नये। जगभरातून दररोज सुमारे 2 लाख विमाने उडतात। 3 जगातील केवळ 5% लोकसंख्येला आतापर्यंत विमानाने प्रवास करता आला आहे। 4 बहुतेक प्रवाशांची तक्रार असते की विमानातील अन्न खूप घाण आहे, पण यात विमानाचा दोष नाही। वास्तविक वाढत्या उंचीनुसार वातावरण बदलते। तिथे गोड गोष्टीही कमी गोड वाटतात आणि खारट गोष्टी कडू वाटतात। 5 विमानात दिल्या जाणाऱ्या अन्नामध्ये मिठाचे प्रमाण जास्त असते, कारण उंचावर उड्डाण करत असताना आपल्या स्वादाच्या कळ्या दबावामुळे बदलतात, ज्यामुळे आपल्याला ते जाणवत नाही। 6 विमानातील वैमानिक आणि सहवैमानिकांना वेगवेगळ्या प्रकारचे अन्न दिले जाते, कारण जर वैमानिकांपैकी एकाला खाण्यामुळे आजार झाला तर दुसरा विमान उडवू शकतो। 7 प्रत्येक विमानावर वर्षातून एकदा वीज पडते, मात्र 1963 पासून जहाजांवर वीज पडून एकही अपघात झालेला नाही। 8 विमानाच्या मागील बाजूची मधली सीट सर्वात सुरक्षित असते, म्हणजेच विमान अपघातादरम्यान फक्त हीच सीट सर्वात सुरक्षित असते। 9 काही विमानांमध्ये गुप्त बेडरूम देखील असतात, जिथे विमानातील कर्मचारी आराम करू शकतात। 10 विमानाचे टायर 38 टन वजन सहन करू शकतात आणि ते ताशी 170 मैल वेगाने उतरू शकतात। 100 उड्डाणानंतर टायर खराब झाले तरच ते बदलले जातात। 11 रात्री लँडिंग करताना विमानातील दिवे मंद केले जातात, जेणेकरून प्रवाशांना विमानातून उतरल्यानंतर डोळ्यांवर ताण पडू नये। 12 विमानाला 2 इंजिन आहे, पण एका इंजिनवरही विमान आरामात धावू शकते। 13 विमानाच्या बाथरूममध्ये ॲशट्रे देखील ठेवल्या जातात, जेणेकरून कोणी सिगारेट पेटवली तर ती विझवता येईल। विमानात धूम्रपान करण्यास मनाई आहे। 14 वैमानिक नसतानाही विमान आपोआप उडत असले तरी प्रवाशांच्या सुरक्षिततेचा विचार करून नियंत्रण कक्षात पायलट असणे बंधनकारक आहे। 15 प्रत्येक विमानात प्रवाशांसाठी ऑक्सिजन मास्क असतो, मात्र ऑक्सिजन मास्कमध्ये केवळ 15 मिनिटांचा ऑक्सिजन असतो हे कोणालाही माहीत नाही। 16 विमानाचा सर्वात धोकादायक अपघात 1977 झाला होता, जेव्हा 600 प्रवाशांसह 2 पूर्ण भारलेली विमाने धावपट्टीवर एकमेकांच्या विरुद्ध दिशेने आदळली आणि 500 लोक मरण पावले।